pray without ceasing. And in everything, give thanks, for this is the will of God in Christ Jesus concerning you. बघा संत पॉल काय म्हणतो इकडे की सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, सर्व स्थितीत, सर्व इन ऑल सर्कमस्टेंसेस. सो वेदर वी आर हॅपी टुडे, वी आर सॅड, वी आर इन नीड, वी आर इन लॅक, व्हॉट वी हॅव टू डू, व्हॉट इज द विल ऑफ गॉड फॉर अस, व्हॉट इज द विल ऑफ गॉड, देवाची इच्छा काय आहे, काय आहे आमच्यासाठी देवाची इच्छा, सर्व स्थितीत आपण उपकार स्मरण करायला पाहिजे, हो की नाही, हो की नाही. ऑलवेज इफ यू सी द पेटिशन बॉक्स इज फुल अँड द थँक्स गिव्हिंग बॉक्स हार्डली वन ऑर टू. सो वी हॅव लॉट ऑफ पेटिशन्स, वी हॅव लॉट ऑफ रिक्वेस्ट. टुडे लेट अस डू रिव्हर्स सायकोलॉजी. टुडे विथ ऑल आर रिक्वेस्ट, विथ ऑल आर पेटिशन, लेट अस थँक गॉड इन ऍडव्हान्स. हालेलुया, हो की नाही. असं काय की परमेश्वरा मला चांगलं आरोग्य पाहिजे म्हणून मी तुझा धन्यवाद देते, म्हणून मी तुला धन्यवाद देते. मला आर्थिक परिस्थितीमध्ये उभार परमेश्वरा मी तुला धन्यवाद देते. मला वाणाची देणगी पाहिजे परमेश्वरा मी तुला धन्यवाद देते, हो की नाही. रिव्हर्स सायकोलॉजी. लेट अस टेल ourselves, नो वी डोंट हॅव टू बी सॅड बिकॉज वी आर प्रेझिंग अँड वॉर्शिपिंग अ माइटी गॉड फॉर हुम नथिंग इज इम्पॉसिबल. देवाला काही अशक्य आहे का? देवाला सर्वच काही. जोरदार ताळ्याने आपण देवाचं स्वागत करू आणि एकमेकांना त्या उत्साहाने परमेश्वराचा प्रेम. And let us tell each other with that excitement, Jesus loves you. Let us just greet each other, give a smile to each other. Let us meet each other with love. So the love of God spreads, right? धन्यवाद.
Thank you.
Lord God, you are so good. And you give good things to your children, Lord. Your steadfast love, O Lord, never ceases. Your mercies, O Lord, never come to an end. They are new every morning, O Lord, and great is thy faithfulness. खरोखरच परमेश्वरा तुझे उपकार स्मरण करणे किती चांगले असते. परमेश्वर देवा रोज तुझे प्रेमाबद्दल गाणी गाणे चांगले असते. प्रभू तू सर्व काही प्रेम वृत्तीने आम्हाला प्रेम करीत आला आहे प्रभू. आणि तू रोज आम्हाला तुझे वात्सल्य जवळ घेतो. तू निष्ठावान आहे प्रभू. तू प्रेमपूर्ण परमेश्वर आहे. सामर्थ्यवान आहे. सहनशील आणि प्रेमाचा तू सागर आहेस. मार्ग सत्य व जीवन तूच आहेस प्रभू. सर्व गौरव सम्मान व सामर्थ याचा स्वीकार कराव्याच प्रभू. तूच आहे प्रभू. तुझ्यासारखा कोणच नाही प्रभू. तू खूप खूप चांगला आहे प्रभू. आणि तू रोज आम्हाला चांगलपणाच्या मार्गाने नेतो प्रभू. तुझ्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला तू रोज नवीन शक्ती देतो प्रभू. इकडे सगळे घोषित करतो प्रभू की तुझी चांगलपणा आणि तुझी दया आमच्या बरोबर आणि आमच्या कुटुंबाबरोबर सदैव असतील प्रभू. आणि आम्ही तुझ्या मंदिरात सदैव राहील प्रभू. लॉर्ड युअर गुडनेस अँड युअर मर्सी शॅल फॉलो अस अँड आवर फॅमिली फॉर एव्हर अँड एव्हर लॉर्ड. अँड वी विल थ्रू आउट लॉर्ड अँड वी विल ड्वेल इन युअर हाऊस फॉर एव्हर. Lord, we give you glory, we give you honor, we praise you. Just let us lift our hands and praise the Lord. Thank you, Jesus. Lord, we love you. We thank you for your presence here, Lord. You are glorious, Lord. You are marvelous, Lord. Hallelujah. You are blessed, O Lord. There is no one like you, Lord. You are truly, truly a wonderful God. Everlasting Father, wonderful Savior, Prince of Peace. King of kings and Lord of lords, we bless your name, Jesus. Thank you, Lord. Thank you. Thank you. Praise you.
Lord Jesus, truly, Lord, you are the King of Kings and Lord of Lords. आप राजाओं के राजा हो प्रभु, प्रभुओं के प्रभु हो। खरोखरच परमेश्वर तुझ समाजा देव आहेस आणि मला तू खूप खूप हवा आहेस प्रभु। लॉर्ड वी आर कम हियर लॉर्ड टू सीक यू, टू मीट विथ यू लॉर्ड, टू प्रेज यू लॉर्ड, टू अडोर यू एंड टू वर्शिप यू लॉर्ड। As we come before you this time, Lord, we want to tell you that there is none other, no other God than you, my Lord Jesus. Truly, Lord, we want to worship you this time, in spirit and in truth, Lord. Our hearts, Lord, and our life, Lord, we want to surrender to you this time. There is none like you, my Lord Jesus. There is none like you, Lord. We are thirsty for you, my Lord. We are thirsty for you. Thank you, Jesus. And we want to tell you this time, Lord, that without you, we are nothing. You are the vine, Lord, and we are your branches. We love you. We love you, Jesus. माझे प्राण आणि माझी आत्मा परमेश्वरा तुझ्यासाठी तहान लिहिले आहे. Thank you, Jesus. Praise you.
us with your Holy Spirit, O Lord. This time, Lord, open our hearts, Lord, to receive your word. Bless us, O Lord, with your peace that surpasses all understanding, O Lord. We give you praise, we give you glory, Lord. We give you honor, Lord. And we thank you, Lord, for all the wonderful works that you are doing here right now, Lord. Thank you so much. Holy Spirit. Thank you, Holy Spirit. Praise you, Father. Praise you, Father. Praise you, Lord Jesus. Praise you, Lord Jesus. Praise you, Holy Spirit. Praise you, Holy Spirit. Hallelujah. 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 Prabhu Savaro Vasu. Atani Sada Sarvada. Prabhu Savaro. Let us give a mighty hand to you. Praise the Lord. Hallelujah. God is good. And all the time. Prabhu Lalki Zor Dar Talapam. So we have with us this evening Father Florence Fernandez. आमच्या आध्यात्मिक सल्लागार. तर आज आपल्याला ते परमेश्वराचा शब्द ते देणार आहेत. We have with us Father Florence. आणि क्रिस्ती जबाबदारी, क्रिश्चियन रिस्पॉन्सिबिलिटी. व्हॉट इज आवर क्रिश्चियन रिस्पॉन्सिबिलिटी? सो विल स्पीक टू अस ऑन दिस सब्जेक्ट. वेलकम फादर. प्रभूचा प्रभूला जोरदार त्याल्यापासून. विशेष करून आपली काय जबाबदारी आहे, ख्रिस्त कशासाठी आला, देवाची योजना काय आहे. व्हॉट इज द प्लॅन ऑफ गॉड? प्लॅन ऑफ गॉड इज दॅट ऑल ऑफ अस आर हॅपी, दॅट एव्हरी ह्युमन बीइंग. आणि म्हणून यू आर द लाईट ऑफ द वर्ल्ड, यू अँड आय, तुम्ही आणि मी देवाचं जगाचा प्रकाश आहे. परमेश्वर सर्व सृष्टीला दिशा देत असतात आणि त्या दिशेमध्ये आपण सर्व देवाचं आहे आणि देवामध्ये राहून संपूर्ण सृष्टी आनंदमय करणे महत्वाचं आहे. वी आर ऑल गॉड्स क्रिएशन अँड एव्हरी वन इज कॉल्ड टू बी हॅपी. आणि म्हणून आपला संपर्क, आपलं रिलेशनशिप शुड बी, अँड इफ एनीवेअर वी हॅव फेल्ड इन आर रिलेशनशिप विथ गॉड, with our brothers and sisters, or nature, creation, आपण देवाबरोबर, माणसाबरोबर आणि सृष्टीबरोबर समेट करणे महत्वाचे आहे. परमेश्वर नेहमी आशीर्वाद देतं. इज अ ब्लेसिंग, गॉड इज अ ब्लेसिंग. आणि आम्हाला सुद्धा इतरांना आशीर्वाद करण्यासाठी आम्हाला पाठवलेले आहे. आणि म्हणून तुम्हाला शुभवर्तमान अनेकदा ऐकलेलं असेल, जर कोणी, इफ एनीबडी इज हॅव्हिंग पोझेशन, हॅव्हिंग रिचेस अँड सी समबडी पुअर अँड डज नॉट केअर फॉर हिम, देन ही इज अ कर्स. ही इज नॉट वर्थी ऑफ गॉड्स क्रिएशन. परमेश्वर आम्हाला जर आशीर्वाद केले आणि दुसरा कोण दुःखी आहे, कष्टी आहे, त्यांच्यावर आपण दुर्लक्ष केलं, तर परमेश्वराचा उद्देश आपण साध्य करत नाही. आणि म्हणून आपण या
पृथ्वीमध्ये आपल्या परिप्रमाणे सर्वांना समावेश करणे, कोणालाही बाहेर टाकायचं नाही, सर्वांना समावेश करणे महत्वाचे आहे. वी हॅव टू इन्क्लूड एव्हरीबडी, नॉट एक्सक्लूड इट. इफ आय एम अ क्रिश्चियन आय शुड नॉट मेक अ डिफरन्स दॅट ही इज अ हिंदू मुस्लिम. ओके, वी रिस्पेक्ट हिम. But at the same time, Jesus has come and said that all He, God has created everybody, we should have a sense of belonging. Aikya dakhavne. Ani ya sarva madhe manon samet karne, sarva dushta chakri, dushta atma, apan Prabhu Yeshu chari, we see in the life of Jesus, koni dukhi asla, koni lule pangle, aadle hote, vaire hote, tyana, tyane bharat ke. प्रभु येशूकडे बरेच जण आले होते आणि ते उपाशी होते आणि शिष्य टाळाटाळ करत होते आणि प्रभु सांगतात तुम्ही जबाबदारी घ्या. यू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर फीडिंग देम अँड टेकिंग केअर. म्हणून आपली ख्रिस्ती जबाबदारी आहे. म्हणून ह्या जगात जे काय वाईट चालत आहे ते त्यासाठी आम्ही जबाबदार आहे, इन्क्लुडिंग ज्यांना आपण निवडून देतात त्यांच्याकडे होत असेल तर आम्ही त्यांच्या बाजूने आहे, आम्ही त्यांना समर्थन करत आहे. आमच्यामध्ये धैर्य नाही, जसं प्रभू येशू परमेश्वर अनेक संदेश त्यांना पाठवला आणि राजा आणि मोठमोठे लोकांना सांगितलं तू काय करत नाही वाईट आहे. आपल्याला मध्ये पण धैर्य असलं पाहिजे, हे आपल्याला महत्व आहे. त्याचा व्हिडिओ आपण जरा इथे डहाणू मध्ये काय करत आहे त्याच जरा बघूया. जरा थोडा संदर्भ समजण्यासाठी एकदम जबरदस्त आहे. हे बरोबर आहे, योग्य आहे.
आमच्या सोयीसाठी दुसऱ्यांना गैरसोय करणे योग्य आहे का? त्याचबरोबर आपण थोडा ऑडिओ बरोबर नाही म्हणून आपण सर्व व्हिडिओ नाही पाहणार आहे. आपण जरा मणिपूरच्या लोकांच्या जे काही मागणी आहे ते आपल्याला माहिती आहे की लोकांची परमेश्वर म्हणाला, मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुखात दमाच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. त्यास मिसऱ्यांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात दुधामधाच्या प्रवाह जेथे वाहत आहेत असा अशा देशात म्हणजे कणानी, हिती, अमोरी, परिची, हिवी व यबुसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. पहा, इस्रायल वंशजांची आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्यांच्यावर कसा जाच जुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चल, तू मिसर देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो. तर परमेश्वराला ची इच्छा नाही की कोणी दुःखी असावा, गुलामीत असावा, कोणी अडीअडचणीत. परमेश्वराची इच्छा आहे की सर्वांनी सुखे आणि आनंदीत असावा. काय आम्हाला हे करत आहे? ज्या स्वार्थपणा, सत्ता, मला हे पाहिजे, मला हे, मी सर्व गोळा करत आहे आणि माणसं
माणसाला विसरून जातो. आज पण तुम्हाला माहिती आहे फिलिस्टाईन आणि इस्रायली लोकांमध्ये ऍक्च्युली हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये तुम्ही धर्माच्या नावावर तुम्हाला राष्ट्राच्या नावावर मासूम पोरांना मारणे योग्य आहे की बायबल मध्ये सगळ्या कोणाला मारले दाउ शाल नॉट किल. तरी सुद्धा आम्ही धर्माच्या नावा एक दुसऱ्याला मारतात हे अयोग्य आहे. म्हणून आपण आणि परमेश्वर सुद्धा आजच्या वाचनामध्ये सुद्धा तुम्ही क्षमा कर. आपण लोकांना प्रेमाने जिंकणे ची गरज आहे. म्हणून अशा प्रकारचं अनेक घटना घडत आहे आणि म्हणून परमेश्वर आम्हाला सांगत आहे की तुमची प्रशासन तुमचं जॉ पॉलिटिकल पार्ट जर चुकीचं असेल तर त्यांना सांगा आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवा. नाहीतर तुम्ही त्यांच्या आपल्या लोकांना वाचवा हे आमची भूमिका आहे आणि हे आपल्याला थोडाफार अनुभव आहे. मोसेला फेरोकडून आपल्या लोकांना मुक्त करण्यासाठी पाठवलं म्हणजे धैर्य. मोसे कोण आहे त्याला काही माहित नाही पण तरी सुद्धा परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि म्हणून त्याने आपल्या इस्रायल लोकांना बाहेर काढलं. आणि तसं आपल्याला पण विश्वास असला पाहिजे की परमेश्वर आमच्या बरोबर असेल तर आम्ही सुद्धा बदल घडवून आणता येईल आणि ही आपली जबाबदारी आहे. आपल्याला Nathan then said to David, "You are the man. Why did you show contempt for Yahweh by doing what displeases him? You put Uriah the Hittite to sword. You took his wife to be your wife, causing his death by the sword of Ammonite." दास म्हणाला, तो मनुष्य तुच्छ आहेस. इस्रायलच्या देव परमेश्वर म्हणतो, मी तुला अभिषेक करून इस्रायलाचा राजा केले व तुला शौलाच्या हातातून सोडविले. मग तुझ्या स्वामीचे मंदिर मी तुला दिले, त्याच्या स्त्रिया तुझ्या उराशी दिल्या. इस्रायल व यहुदा यांचे घराणे तुला दिले आणि एवढे जर थोडे झाले असते तर मी तुला आणखी हवे ते दिले असते. तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केले? उरिया हिती याच्या तुरवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातली आणि उरियाच्या अमोन्याच्या त्वरीने वध करविला. तर आता तर वर तुझे घर सोडणार नाही. आता तरवार तुझे घर सोडणार नाही कारण तू मला तुच्छ मानून उरिया हिती याची स्त्री आपल्या घरात घातली आहे. तर नातन राजाला सांगतो, तू चुकलेला आहे म्हणून धैर्य. राजा आहे म्हणून घाबरलं नाही. कोणी चुकतो त्याचं डोळं उघडणे आपलं कर्तव्य आहे. इट इज आवर ड्युटी टू ओपन द आईज अँड एनलाइटन पीपल हूएव्हर इज मेड अ इज कमिटिंग सिन. इफ एनीवन इज रिस्पॉन्सिबल टू मेक पीपल्स लाइफ मिजरेबल वी हॅव टू टेल देम. इफ एनीवन फ्रॉम माय फॅमिली इज सपोर्टिंग सच पीपल आय मस्ट टेल दिस इज नॉट अकॉर्डिंग टू द किंगडम ऑफ गॉड. देवाच्या राज्याच्या साठी हा अयोग्य आहे. आपण आपल्याला धैर्य असलं पाहिजे आणि अशा प्रकारचं मूल्य प्रभू येशू त्याच्या जीवनामध्ये आपल्या बरोबर होतात हे केलं म्हणून प्रभू येशूला
त्या लोकांनी क्रूसावर चढवलं, कारण त्याच्या जीवनामुळे त्यावेळेचा राजा आणि सत्तेदारी लोकांना भीती वाटत होत की त्यांची खुर्ची खिचले जाईल, त्याकडच्या खुर्चीवर त्यांना बसायला चान्स नाही मिळणार, म्हणून त्याचे मूल्य त्यांना पटलं नाही, म्हणून त्यांनी त्या काळच्या लोकांनी प्रभूला क्रूसावर खिंडलं. परंतु आपली शक्ती काय, खुर्चीवर बसवणे की सर्व मानवाला आनंदाचा आणि सुखाचा अनुभव देणे. परमेश्वरी इच्छा आहे की सर्वांनी सुखी आणि आनंदच असा, आणि गरज लागलं तर कदाचित प्रभू येशूला प्रसाद चढवला. तसं चर्चमध्ये अनेक संत लोकांचा त्रास झालेला आहे, आपल्याला तयार असला पाहिजे. आपला आनंद आहे की मी देवाच्या इच्छेप्रमाणे देवाच्या राज्यासाठी मी जगत आहे, आणि ते ती राज्य माझ्या घरी, माझ्या गावात, माझ्या जिल्ह्यात, माझ्या देशात मी स्थापन करायला झटणार आणि प्रयत्न करणार. आणि अशा प्रकारचं काम करत असताना सर्वजण आपल्याला प्रतिसाद देणार नाही आणि त्या सगळ्यामुळे आपल्याला त्रास देईल, पण आपण देवावर विश्वास ठेवून आपण मेहनत केल्या पाहिजे. ज्याप्रमाणे मोसेला देवाच्या शक्ती होता म्हणून आपल्या लोकांना सुटका दिला. आपल्याला माहिती आहे माझ्या स्टॅन स्वामी सुद्धा अशा प्रकारचं काम केलं, म्हणून त्याला तुरुंगात टाकलं आणि तो मरण पावला. आपल्याला आणखी माहिती आहे की आज बिशप ऑस्कर रोमेरो त्यांच्या राज्यातील राजकारण चुकीचं होता, त्याबद्दल बोलत होता. त्यावेळी मिसा करत असताना त्याला सैनिक येऊन त्याला गोळी मारला. हे आता गेल्या 20-30 वर्षाचं उदाहरण. म्हणून याचा अर्थ नाही की मी सांगत तुम्हाला जाऊन तुमचं जीवन समर्पण करेल. प्रश्न आहे की आपण मूल्यासाठी जगणे. शेवटी परमेश्वर आणि येशू आम्हाला विचारत आहे, तुम्ही देवाच्या राज्यासाठी आहे की दुसरा कोणाच्या राज्यासाठी. जर देवाच्या राज्यात असेल तर आपलं निर्णय आणि ध्येय स्पष्ट असलं पाहिजे, आपण दुमत नसलं पाहिजे. देवाच्या राज्याला हा योग्य अयोग्य आहे तर अयोग्य आहे, देवाच्या राज्यात आहे म्हणून आपण प्रार्थनेमध्ये सांगितलं वी सी गॉड्स लॉ, मी देवाच्या राज्य मी ताणलेले आहे, परमेश्वराच्या शोधात आहे. परमेश्वराचा शोध कशासाठी, त्याची इच्छा काय आहे समजून घेणे आणि त्याप्रमाणे आपण जगणे. आपण जगताना आपण देवाच्या शक्तीने जगत आहे. आपण देवाचा गौरव कधी करतो, ज्यावेळी आपण देवाचं राज्य आणि देवाचं मूल्य आपल्यामध्ये अंगीकरण करतोय, एकरूप चाललंय, मी ते करण्यामध्ये मला आनंद आहे, मी निर्भयपणे ते जगायला तयार असतो, त्यावेळी आपल्याला खरंच सुख व आनंद आणि समाधान असत. तर म्हणून येशू आज आम्हाला बोलवत आहे, त्याच्या बरोबर देवाचे राज्य स्थापन करण्यासाठी बोलवत आहे सर्व ख्रिस्ती लोकांना. आमचं एक फिलॉसॉफर आहे त्यादी शाडन, ते सांगतात की आम्ही सर्व ओमेगा पॉइंट कडे जात आहोत, तर सर्वजण एकत्रित प्रवास करणे महत्वाचे आहे. म्हणून सर्व आपली दिशा स्पष्ट आहे, आम्ही देवाकडे जात आहे, मी फक्त एकटा नाही, मी दुसऱ्यांना पण घेऊन जाणार आहे. जे दुसरे लोक आहेत त्यांचे डोळे उघडणे, म्हणून शुभवर्तमान सांगतात रिपेंट अँड बिलीव्ह इन द गुड न्यूज, पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. त्याचा अर्थ फक्त बोलणे नाही, म्हणजे खरोखरच जे देवावर विश्वास ठेवत, जो येशूवर विश्वास करतो आणि येशू सह जगायला तयार आहे, तो कधीही मानणार नाही. त्याला अनंत काळचं जीवन आहे, त्याचे हृदयात एक प्रकार समाधान तो आनंद असतो. आणि मी सत्कार्य करत आहे आणि दुसऱ्यांना सुद्धा दुसऱ्यांचे सुद्धा परिवर्तन करायला आपण प्रयत्न केला पाहिजे. जे प्रशासन मध्ये असो की कोणी असो, त्यांच्यामध्ये तुम्ही जे करत आहे वाईट आहे. ज्याप्रमाणे नातर सांगतो दावे तू जे करत आहे वाईट आहे, इतकं बायको आहे तुला, तरी सुद्धा तू ओरियाचे बायको घेऊन तू घरी आला, दिस इज नॉट राईट.
तू स्वार्थी आहे, एक गरीब माणसाला मारून टाकलं आणि त्याची बायको घेतो याच्या बरोबर आहे काय? अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. फक्त हे नाही, कधी कधी दुसऱ्याची आता आपण पाहिलं की रस्त्यावर रस्त्यासाठी लोकांना बेघर करतात, हे अयोग्य आहे की हे असं घडताना मी गपचूप बसताय का? मी झोपताय काय? माझा भाऊ बहीण दुःखी आहे, कष्टी आहे, बेघर आहे आणि मी आनंदाने राहता येईल का? जर मी ख्रिस्ती आहे तर दुसऱ्याचं दुःख माझं झालं पाहिजे, नाहीतर मी ख्रिस्ती नाही. मी आला जबाबदारी घेतलं पाहिजे की ज्याप्रमाणे परमेश्वराने मला आशीर्वाद दिलेले आहेत, मला सर्व काय दिले मला वाटतं म्हणून ते स्वर्ण नियम आहे मत्तै 7:12 मध्ये. जे तुम्हाला वाटते की दुसऱ्याने जसं वाटते की दुसऱ्याने तुमच्यावर वागा तसं तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर वागा. जसं आपल्याला वाटतं की आम्ही सुखी आनंदित असावा तर दुसऱ्याला सुद्धा सुखी आनंदित करण्यात मी माझ्या परीप्रमाणे काय करता येईल हे महत्वाचं आहे. म्हणून प्रिय बंधू भगिनी हे आपलं जबाबदारी आहे. आता मला वाटतं की जास्त वेळ मी घेत नाही, आणखीन बरंच काय आहे पण थोडा वेळ हे घडून फक्त मला शेवटचं मला सांगायचं काही याबरोबर. म्हणून आपण मी सांगणार की या काळात आपल्याला एक महत्वाचा उद्देश आहे. तुम्ही सांगणार की फादर काय तुम्ही आज प्रार्थनेमध्ये राजकारण आणला? राजकारण आपला भाग आहे, आपल्याला माहिती आहे. मी फेरो बद्दल सांगितलं, नातन बद्दल सांगितलं, योहान बाप्तिस्तने सांगितलं, तुम्हाला माहिती आहे. अशा बऱ्याच लोकांनी केलेले आहे, लोकांचा चूक दाखवलेले आहे. म्हणून मी सांगणार की आपण सर्व जबाबदारीने विचार करा, लोकांमध्ये विचार करायला लागा आणि आपले जे हक दिलेले आहे या संविधानात धरून आपल्या देशामध्ये चांगलं प्रशासन आणा, चांगलं राजकारण, चांगलं व्यक्तीला निवडून आणायला आपण प्रयत्न करूया. हे सर्व आपले ध्येय म्हणणार की आता फादर प्रार्थनेमध्ये तुम्ही हे सांगता येस Jesus stood by it. म्हणून त्याने मोसे केलेले आहे, योहान बाप्तीस केले, नातन अनेक लोकांनी केले. म्हणून आपलं कर्तव्य नाही करत असेल तर आपण ढोंगी आहे, हिपोक्रिट्स. प्रार्थना म्हणजे फक्त स्तुती करणे नव्हे, प्रार्थना म्हणजे ती आपण कसं आपल्या आचरणात आणता येईल ते महत्वाचे आहे. म्हणून मी सांगणार वोट फॉर जीजस, वोट फॉर जीजस, वोट फॉर जीजस, वोट फॉर द किंगडम ऑफ गॉड. आम्ही कोणाला बोलत नाही तुम्ही हे काय, तुमच्यामध्ये देवाच्या राज्याचं मूल्य आहे तर आम्ही तुम्हाला निवडून देणार. तुमच्यामध्ये देवाच्या राज्याने सैतानात आहे, प्रभू येशूने सर्व सैतानिक शक्ती काढला. सैतान काढलं म्हणजे की ज्यांच्यामध्ये स्वार्थीपणा आहे, ज्यांना ज्यांच्याकडे दुसऱ्याकडे कलकल नाही, आस्था नाही, त्यांना काढून टाकलं. आणि म्हणून आपण सुद्धा जे योग्य आहे त्या व्यक्तीला निवडून देणे, आपण हे करणे आणि प्रार्थना करणे देवाच्या शक्तीने, आपल्या शक्तीने, दैविक शक्तीने योग्य व्यक्ती. आणि तुम्हाला माहिती अनेक मी व्हिडिओ क्लिप्स दाखवत आहे काय काय हाल होत आहे आपल्या ख्रिस्ती लोकांना चर्चमध्ये. एक एक क्लिप आहे काय बायांना जय श्रीराम बोला, जय श्रीराम बोला आणि मंदिरात घेऊन जात आहे आणि ते लोक नाही सांगतात तुम्ही आणि त्या बायला मारतात, ते चप्पलने मारतात, हे करतात, तरी सुद्धा येशूच्या नावामध्ये. कंडमालमध्ये काय झालं तुम्हाला माहिती, लोकांमध्ये श्रद्धा आहे. देवाच्या शक्तीला विजय करा, आपण सर्व मिळून विजय करा. अशा प्रकारचा मणिपूर हे सर्व जळत आहे, आपल्याला प्रार्थना केला पाहिजे. आणि हे सर्व का घडत आहे, चुकीचा माणूस आहे, माणसामध्ये विभागणे करतात, तू मुस्लिम आहे, तू ख्रिस्ती आहे, तू हिंदू आहे, तू बौद्ध आहे. आम्ही सर्व एक नागरिक आहे, देवाचे लेकरे, आम्ही सर्व देशात आहे, आम्ही या भारताचा नागरिक. आम्ही युरोपमधून आले की माझा गाठडी बघा युरोपचा आहे का, तर आम्ही इकडचे आहे, इकडे जमलेले. पण मला स्वातंत्र्य आहे, मला कुठचा धर्म पाळायचं, मी ख्रिस्ती आहे म्हणून मी काय परके झालं काय, उलट मी खुश आहे.
आम्ही इतक्या कमी संख्या असून सुद्धा देशामध्ये किती सेवा करतात. काना कोपऱ्यात जाऊन आम्ही गरिबांची सेवा करतात, त्याला आपुलकीने त्याला पुढे येण्यासाठी मदत केलेली आहे. ते विलंब आहे, ते पण पुढे इंजिनियर डॉक्टर नर्सेस वगैरे चालले आहे. तुम्ही मुंबईत पाहणार आपल्या छत्तीसगड छोटा नागपूरचे बरेच आदिवासी लोक आहे. इकडे मोठमोठ्या ऑफिस मध्ये काम करतात तिथे, कारण ख्रिस्ती लोक आहे. उरांग समाज एकदम विकसित आहे, त्यांच्या बाजूला आज बिशप कार्डिनल आहे आणि मोठमोठे पदावर आहे. बऱ्याच मी 30 वर्षापूर्वी एअरपोर्ट मध्ये सुद्धा मोठमोठे ऑफिसर पाहिलेले आहे. हे सर्व काम ख्रिस्ती धर्माने त्यांना अभ्यास करण्यासाठी पुढे आले. आपला पण माणिकपूरचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, आपण कुठे होत्या 40 वर्षापूर्वी आणि आज किती विकसित झालेले. हे सर्व चर्च मुले आणि आधी दुसरे लोक इकडे आले आणि मग नंतर विकसित झाले. म्हणून ह्यासाठी आपल्याला आता वेगवेगळं आपण बसी कॅथलिक बँक अर्बन बँक YMCA वगैरे आम्ही चालू केले, पण आता दुसरे लोक आतमध्ये यायला सुरुवात केलेली आहे आणि इथे माणिकपूर अर्बन कॅनमध्ये गणपती मध्ये यायला लावलेले आहे. म्हणजे काय होत आहे मी नाही सांगतो आहे, पण प्रश्न असे की आपण जागृत राहायला पाहिजे, जागृत राहायला पाहिजे आणि सर्व चांगलं मूल्य चांगल्या उद्देशाने चालू केले, पण चुकीच्या माणसाच्या हातात गेलं तर ते सगळं घसरलं आणि मग स्वतःच पोट भरायचं सांगतात. स्वतःला इतकं जमीन पाहिजे, इतकं हे पाहिजे, सर्व काही कब्जा करायचं, दुसरे लोक बेघर असायचं. तर म्हणून प्रिय बंधूंना आपली जबाबदारी आहे योग्य व्यक्तीला. जर एक व्हिडिओ दाखवता येईल तर चांगलं आहे विथ साऊंड कंक्लुडिंग. मोसे आणि नाथन
योहान बाप्टिस्ट आणि वेगवेगळे संत लोक आर्चबिशप ऑस्कर रोमेरो स्टॅन लोर्ड स्वामी यांच्यासारख्या लोकांनी धैर्यामध्ये देवाचं मूल्य टिकवण्याचा प्रयत्न केला. आम्ही सुद्धा करावं. बदल अशक्य नाही, देवाच्या शक्तीने शक्य आहे. कर्नाटकामध्ये राजकारण बदलल्यामध्ये तिकडचा चर्च आणि बिशप सुद्धा काम केलं म्हणून तिकडे राजकारण बदललं. आमच्याकडे सुद्धा शक्य आहे जर आपण विश्वासाने प्रयत्न केला. आम्ही कोणाविरुद्ध नाही, जे माणसाविरुद्ध आहे, न्यायाविरुद्ध आहे, समानता विरुद्ध आहे, गरिबाविरुद्ध आहे, गरिबांना त्रास देणारा आहे, आम्ही त्यांच्या विरुद्ध आहे. जे त्यांची सेवा करणार आहे, त्यांच्या वतीने काम करणार, आम्ही त्यांच्या बरोबर. आम्ही कोणताही पक्ष किंवा कोणत्याही व्यक्ती विरुद्ध नाही. ज्याच्यामध्ये चुकीचं मूल्य आहे आम्ही त्यांच्या विरुद्ध आहे. आम्ही देवाच्या राज्याची अपेक्षा करतात आणि ते आपण सर्व मिळून ते स्थापन करता येईल जर देवाने देवावर विश्वास ठेवला आणि परमेश्वराने आम्हाला पाचारण केलं आहे याची आम्हाला विश्वास असेल तर आपण करता येईल. यासाठी की सर्वांनी आनंदी आणि सुखी असावं आणि परमेश्वर ह्यासाठीच आमच्यामध्ये आला. येशू आमच्यामध्ये मानव झाला सर्व दुष्ट शक्ती नाश करण्यासाठी. तारण म्हणजे काय? सर्वांना वाचवणे. आणि वाचवता येईल ज्यावेळी आपण मन लावून तन लावून सर्व सर्व बंधना पडून सुटका करून कोणत्याही अपेक्षा न करता आमच्या भाऊ बहिणी विशेष करून जे गरीब आहे, जे वंचित आहे, जे एकदम त्रास त्याचात आहे, त्यांच्यासाठी आपण काम केलं, झटलं आणि इतरांना सुद्धा त्यासाठी कामाला लागलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आय कन्क्लूड विथ अ शॉर्ट प्रेयर. बरा इतना आंसर प्राप्त. थँक यू. हे प्रभू येशू ख्रिस्त, तुझं राज्य इथे स्थापना करणे कठीण आहे. आम्ही दुर्बल आहे, पापी आहे. तूच सांगितलेले आहे ते व्यवहार करणारा माणूस तो कसा व्यवहार करणार. तुझा किती आहे? 100 हे आहे, मी 80 करून बोलतो. इकडचं लोक खूप शाणे आहे, परंतु तुझ्या राज्याच्या लोकांना जगणे कठीण आहे. तरी सुद्धा आमचा विश्वास आहे प्रभू, तू आमच्या बरोबर असेल तर आम्ही देवाच्या राज्य ते स्थापन करता येईल. आम्हाला आमच्या लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणता येईल. तुझ्या मूल्यासाठी सर्वांना जगण्यासाठी आम्ही दिशा दाखवता येईल. आम्ही जगाचा प्रकाश होऊ शकतो आणि हे सर्व अंधकार नष्ट करायचं असेल प्रभू, तू आमच्या बरोबर असेल तर अवश्य इथे आम्ही देवाचं राज्य स्थापन करू आणि सर्वांना आनंदाचा आणि सुखाचा अनुभव देता येईल. Praise the Lord. 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 तुम्ही हात आपल्या समोर उघडे करूया आणि विशेष कृपा आज मागूया. Let us ask this grace. As Father has made us aware once again, एक ख्रिस्ती म्हणून फक्त मी आशीर्वादित आहे एवढंच पुरेसं नाही. इट्स नॉट इन ऑफ दॅट ओ जीसस हॅज कम इन टू माय लाईफ अँड आय एम ब्लेस्ड, आय एम हॅपी. नो, जीसस केम इन टू आवर हार्ट फॉर अ रिझन. प्रभेशू आपल्या जीवनामध्ये आलेला आहे एक कारणासाठी. त्याचं जे मिशन कार्य आहे ते आपल्या प्रत्येकाद्वारे सुरू राहिलं पाहिजे आणि त्याचं मिशन कार्य आहे प्रेम, न्याय, सत्य. तो आपल्यामध्ये जगतो अशासाठी की फक्त आपल्याला मला आशीर्वाद मिळालेला आहे. जस्ट आय एम ब्लेस्ड, नो, बट आय एम ब्लेस्ड इन ऑर्डर टू बिकम अ ब्लेसिंग टू समबडी एल्स. वी हॅव अ रिस्पॉन्सिबिलिटी, अ मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. And until we do that, we cannot call ourselves Christians. आणि आपण जिथपर्यंत स्वार्थ सोडून देवासाठी आणि इतरांसाठी आपण जगू लागत नाही,
खरोखर आपण ख्रिस्ती म्हणू शकत नाही स्वतः. म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया, प्रभू माझं मन परिवर्तित कर, चेंज मी, मला तुझ्यासारखं हृदय दे. गिव्ह मी अ हार्ट लाईक यू वॉज ऑलवेज ऑन द साईड ऑफ द पुअर, द मार्जिनलाइज, द डाऊन ट्रोडन, जे गरीब, जे निराधर, जे अगदी टाकलेले कुष्ठरोगी ज्यांच्यावर लोक पाहत सुद्धा नव्हते, एकदम खालच्या थराला जगणारे अशांसाठी अशांच्या अधिक जवळ तो होता. आम्हाला देखील असं एक हृदय दे, आम्हाला सुद्धा ही जबाबदारी अनुभवू दे प्रभू. थँक्यू लॉर्ड, प्रेज जीसस. परिवर्तनाची गरज आहे, ये माझ्या अंतर्मनी, माझ्या हृदय. वेलकम जीसस.
मला म्हटलेला आहेस, तुम्ही जगाचे मीठ आणि जगाचा प्रकाश आहात. लॉर्ड, वी ऑल कॉल्ड यू टू बिकम लाइट ऑफ द वर्ल्ड, एंड आवर ड्यूटी इज टू डिस्पेल डार्कनेस वेर एवर वी आर, वेर एवर वी गो. आमचं एकच कार्य आहे, एक ख्रिस्ती म्हणून आम्ही जिथे कुठे आहोत तिथला अंधकार नाहीसा करणे. आर ड्यूटी एज अ क्रिश्चियन इज टू डिस्पेल डार्कनेस. डार्कनेस मीन्स एवरी काइंड ऑफ ईवल, इनजस्टिस. डार्कनेस मीन्स एवरी काइंड ऑफ पॉवर्टी. To bring your peace, to bring your light into every corner of society wherever we stand. And if our lights are hidden, they are useless. आमचं काम आहे इतरांच्या जीवनाला चव आणणे, आणि जर ते आम्ही करत नसतो आम्ही व्यर्थ आहोत. वी आर युजलेस. लॉर्ड, वी आस्क पार्डन अँड फॉरगिवनेस. लॉर्ड, अँड एज यू आर टचिंग अस एव्हरी हार्ट इन दिस प्लेस, वी ओपन आवर सेल्व्स लॉर्ड फॉर युअर हीलिंग. विशेष प्रभू आम्हाला आंतरिक आरोग्य दे, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य दे. Fill us with your divine healing as we enter into your most holy presence. I enter the holy of holies. I enter through the blood of the Lamb. I enter to worship you. Thank you.
Your blood heals. Your blood delivers from every bondage. Every stronghold of evil one. Yeshua Namane Pratyek Satana Zadika Tutum Dilela Hi Yakshana Mokudeva Yeshua Namane. Be free in the name of Jesus. Sarvata Abundant graces of Jesus, of God the Father, of the Holy Spirit are showering upon you. Mahan Krupa, Ashirva Tumcha Variyata. Ja Pramani Ja Mandapavar, Yeshu, Parmeshwar and Sangitla Pramani. The cloud would rest upon them by the night, by the day. The presence of God, the cloud of God. तो ढग परमेश्वराचा ढग उपस्थितीचा ढग तुमच्यावर या क्षणाला आलेला आहे. परमेश्वर वर्षा उघडत आहे, त्याची उपस्थिती आपल्या बरोबर आहे. मोशे म्हणाला, इफ यू आर विथ अस देन वी विल गो, वेर एव्हर यू लीड अस वी विल गो. प्रभू जर तू आमच्या बरोबरीला आहेस मग आम्ही या जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो. We only need your presence with us. Orava Santa Gala Basu, Vimianta Gala Basu. Lord is blessing a couple with the gift of their child. To be Pratna Grata, Prabhut, Ya, Urala, Hatya, Ashivani Grata. Blessing the womb right now in Jesus' name. The Lord is healing, suffering. People who are suffering from ulcers, gathi ahet, suz ahet, fode ahet, sharira cha, atya bhaga mani tonda mani, prabhu ekshana ashirvadit karata. The Lord is blessing people who are struggling, sleeping at night, ratri zopet nahi, tanav, tension, stress ahet. The Lord is filling you with this peace. Receive the peace of Christ in Jesus' name. The Lord is freeing many people, against various fears. अनेक भीतीमध्ये तुम्ही जगत आहात, मनामध्ये भीती दडलेली आहे. प्रभू या क्षणाला मुक्त करत आहे. प्रभू सांगत आहे, आय सॉट द लॉर्ड इन आन्सर इट डिलिव्हर्ड मी फ्रॉम ऑल माय फियर्स. प्रभूला मी शोधलं, तो मला पावला आणि मला सर्व भीतीतून त्याने मुक्त केलेला आहे. ओ हालेलुया. लॉर्ड इज ब्लेसिंग आवर चिल्ड्रन स्पेशली टुडे. टुमॉरो इज चिल्ड्रन्स डे एंड देयर स्पेशल ब्लेसिंग. As we sing this song, I request all the children to just come and stand over here and be able to pray especially for them. Thank you, Lord. Praise Jesus. You can stand in one line. All and I call upon the praying our team to just come. Pray for the blessings that God has given us. Those who are praying our ministry can come. Come, don't go behind. Come a little front. Come here. Thank you, Lord. Praise Jesus. Khabar ke beech mein tu kehta hai tum ja, tu meri taqat hai, tu hi mera imaan. Khabar ke beech mein tu kehta hai tum ja, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान. Thank you.
मुलं पहिलं ख्रिस्त शरीर स्वीकारणार आहे. Children from our parish are going to receive the first Holy Communion on Saturday. Let us also remember that and pray for a divine encounter. It is not going to be just a ritual. काही लोकांसाठी कदाचित हे फक्त एक विधी असणार आहे, परंतु ख्रिस्त शरीराने त्यांच्या अंतकरणामध्ये येणार आहे, त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा प्रसंग. And let it be an impact. छाप त्यांच्या अंतकरणावर त्यांच्या आयुष्यभर राहू दे. लॉर्ड मे यू मेक एन इम्पॅक्ट अ स्टॅम्प अपॉन देअर हार्ट विच विल नेव्हर बी वाइप्ड अवे बाय एनीथिंग ऑफ दिस वर्ल्ड. असा एक त्यांना अनुभव, तुझ्या शरीराचा अनुभव, तुझ्या रक्ताचा अनुभव पहिल्यांदा ते स्वीकारणार आहे. अविस्मरणीय असा अनुभव त्यांना दे. हालेलुया 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 श्रीअंत वर्णवार्या very important announcement. Next Monday we have adoration and healing service, and after long time we will be having Father Robert D'Souza, Dr. Father Robert D'Souza, anointed preacher and a charismatic priest who is will be with us. Father Robert D'Souza aapya barobar asnar ahe, tujhya sambhari tumhi yaad itarana pan sanga. Praise the Lord. Carisindia is being sold by our children, only 30 rupees. Please buy a copy of Carisindia. Very also important khabari ahe, 25 tarikhela apan purna ratra night vigil ahe, sampurna ratra apan jagran prarthna, full night vigil. So specially again it is going to be worshipping the Lord, adoring the Lord and interceding before the Lord. प्रविष्य म्हणाला जागृत राहा आणि प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. तर जागृत केव्हा राहायला सांगितलं त्याने माहित आहे केव्हा सांगितलंय ते? एनीबडी नोज व्हेन जीसस स्पोक दिस वर्ड्स? वॉच अँड प्रे. व्हेन वॉज व्हॉट वॉज हॅपनिंग दॅट टाइम? कोणाचं लग्न होतं? What was the happening that time when he said that? काय होत होतं त्या तेव्हा जेव्हा हे म्हटलं तेव्हा प्रसंग काय होता? क्रुसाव जाणार होता. प्रेज द लॉर्ड. दुःख सणामध्ये जाणार होता. ही वॉज गोइंग टू गो इंटर इन टू स्पॅशन. प्रेज द लॉर्ड. दुःखाचा काळ सुरू होणार होता तेव्हा तो सांगितलं माझ्याबरोबर प्रार्थना करा, कारण मला ताकद हवी आहे. आय नीड युअर स्ट्रेंथ. आणि म्हणून जागरण प्रार्थना कशासाठी? आपला देश, आपले लोक कठीण प्रसंगातून जाणार आहेत, जात आहेत. प्रेज द लॉर्ड. वी मे बी हॅपी स्लीपिंग ॲट नाईट, बट लेट अस फील दॅट स्लीपलेसनेस. मणिपूरला अजूनही लोक झोपत नाही. कधी रात्री कोणी येऊन गोळी मारू शकतं, गाव जळून टाकू शकतं. सो यू वॉन्ट फील दॅट अँड प्रे फॉर दॅट द बेस्ट टाइम इज नाईट. हालेलुया. नॉट गुड टाइम्स, इट इज वेन रिअली दॅट्स वॉट यू सेड. तुम्ही माझ्याबरोबर एक तास जागृत जागे राहू शकला नाही. अँड पुढं यू वेट फॉर मी. येशूची ती अपेक्षा आहे. ॲटलीस्ट वी कॅनॉट गो समवेअर, वी कॅनॉट गो टू पालघर विथ आदिवासी ब्रदर सिस्टर्स, वी कॅनॉट गो मणिपूर, बट ॲटलीस्ट लेट अस फील दॅट पिंच अँड प्रे. सो इट इज गोइंग टू बी लॉट ऑफ थिंग्स आर हॅपनिंग. फुल नाईट वी हॅव डिवाइन मर्सी, वी हॅव रोजरी, वी हॅव सॅक्रमेंट ॲडोरेशन, we have healing service, we have word of God, and we will also have a time of intercession. Hallelujah. Hallelujah. Shakya zala tar apan Jericho march sudha karu. Praise the Lord. Hallelujah. So do come. Ani ha he is 25 tarikh ahe. It is also what is happening next day.
तर तो दिवसा येणार नाही हा, तो रात्रीच येणार आहे. प्रेज द लॉर्ड. सकाळी जे वाट पाहणार आहेत तो तू उशीर होतो, कारण तो मध्यरात्री येऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. सो 25th, 25th, 26th मिड नाईट वी शुड बी अवेक व्हॉटएव्हर एज कदाचित. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो डोंट मिस टेल अदर्स ऑल्सो. नेक्स्ट मंडे वी हॅव फादर रॉबर्ट विथ अस. प्लीज डू कम. प्रेज द लॉर्ड. द लास्ट सॉन्ग प्रभूच्या आभारमनीय शेवटचे गीत आहे. ज्यांना प्रार्थना हवी आहे शेवटच्या गीतानंतर तुम्ही पुढे येऊ शकता. तुमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली जाईल. We'll see you next Monday for the adoration and healing service. Thank you. God bless you.